ॲमेझॉन प्राईम याच्यातर्फे जी वेबसिरीज रिलीज झालेली आहे तांडव म्हणून, तर या तांडव वेबसिरीजमधनं हिंदू देवदेवतांचं खूपच खालच्या हीन पातळीला जाऊन विडंबन करण्यात आलेलं आहे. या वेबसिरीजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद जिशान, अयुब गौहर खान आदीसारखे कलाकार याच्यामध्ये काम करत आहेत आणि याचं दिग्दर्शन केलेलं आहे ते अब्बास जफर यांनी. तर याच्यामध्ये कोट्यावधी जे हिंदू आहेत त्यांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. यामध्ये भगवान शिव, श्रीराम जे आपले आराध्य दैवत आहेत पूर्ण भारताचे, तर ह्या देवतांचा सुद्धा अपमान केलेला आहे. इतकंच नव्हे तर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याबद्दलसुद्धा आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहे. म्हणजे त्यांच्यासारखी एक व्यक्तिरेखा ह्या वेबसिरीजमध्ये दाखवलेली आहे आणि ती काहीतरी गैरकृत्य करत आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. तसंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की JNU काय झालं, देशद्रोही कारवाया तिथे झाल्या, देशद्रोही घोषणा तिथे देण्यात आल्या आणि अशा ह्या JNU ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्याचं समर्थन करणारं या चित्रपटामध्ये अनेक भाग असे दाखवलेले आहे. तर तसं JNU आहे तर एक पॅरलल युनिव्हर्सिटी तिथे दाखवली आहे जिचं नाव आहे विवेकानंद विश्वविद्यालय असं म्हणून. त्याच्यामध्ये काय काय अपमानास्पद आहेत तर शिवाची भूमिका करणारा जो कलाकार आहे तर तो विचारतो सगळ्यांना की तुम्हाला कशापासून आझादी पाहिजे, तर तेव्हा तिथे कलाकार म्हणतो की श्रीरामाचे फॉलोअर्स खूप वाढलेले आहेत. आता श्रीराम, शिव हे काय असं माणसासारखे आहेत का, ह्या देवता आहेत, तर या देवतांचा योग्य मान राखलाच गेला पाहिजे. या वेबसिरीजमध्ये शेतकऱ्यांचं पण आंदोलन दाखवण्यात आलेलं आहे आणि ह्या आंदोलनाच्या ठिकाणी त्या वेबसिरीजमध्ये पंतप्रधान जे दाखवलेली आहे त्यांचं असं व्यक्तिरेखा आहे ती नरेंद्र मोदी यांची मिळती जुळती आहे आणि त्यांचा मुलगा आदेश देतो की तिथे 3 मुसलमान असतात त्यांना ठार करा. त्यांच्या सांगण्यावरनं पोलीस त्या 3 मुसलमानांना ठार मारण्यासाठी जातात आणि त्याच्यापैकी 2 जणं ठार होतात आणि एकटा पळून जातो. तर तो जाऊन जे विवेकानंद विश्वविद्यालय आहे YNU म्हणून तिथे तो जातो. तर ती जी व्यक्ती आहे ती उमर खालीदसारखी दिसणारी व्यक्ती आहे. तर पोलीस तिथेसुद्धा जाऊन त्या व्यक्तीला पकडतात आणि घेऊन जातात. म्हणजे पोलीस हे लोकांवरती किती अन्याय करतात असं याच्यामधनं दाखवायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर हा तिसरा युवक जेव्हा त्याला पोलीस घेऊन जातात त्यावेळेला कन्हैया कुमार आणि त्याच्याबरोबर आणि एक सहकारी असे ह्यांच्यासारखे दिसणारी व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये आहे आणि त्या ह्यांना उमर खालीदला सोडवण्यासाठी जेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये जाते म्हणजे त्याच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला, तर त्यावेळेला पोलीस ह्या दोघांनासुद्धा मारहाण करताना दाखवण्यात आलेलं आहे. मग हे सगळं दाखवण्याचा उद्देश काय आहे? तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करत आहात की आत्ताचे जे सत्ताधारी सरकार आहे ते लोकांवरती अन्याय करत आहे, हेच तुम्हाला दाखवायचं आहे का? याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थाचा काय परिणाम होणार, कायद्यावरती काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार नको का करायला? तर हे सगळं एक मोठं षडयंत्र आहे. तर हे षडयंत्र जे आहे याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे देवतांचा अपमान झालेला आहे आणि दुसरा म्हणजे ही जी सत्ताधारी सरकार आहे ही शेतकरी, दलित, मुसलमान यांच्या विरोधात आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे जातीय विद्वेषसुद्धा वाढणार आहे आणि तो जो नंतर धोका किंवा परिणाम होणार आहे त्याला जबाबदार कोण असणार आहे? तर आत्ता आमची मागणी आहे हिंदू जनजागृती समितीतर्फे की ही जी वेबसिरीज आहे तर त्याच्यावरती बंदी आणावी. नुसती बंदीच नाही, आत्तापर्यंत बंदीच्या अनेक मागण्या करण्यात आलेल्या आहेत, पण याच्यामध्ये काम करणारे किंवा ह्याच्याशी संबंधित जे जे कोणी व्यक्ती आहेत, कलाकार असू दे, दिग्दर्शक असू दे, त्यांना आर्थिक सहाय्य पुरवणारे असू दे, सगळ्यांवरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे. तसंच या वेबसिरीजच्या म्हणजे साठी जो आर्थिक पुरवठा केला जातो तर त्याचीसुद्धा सखोल चौकशी केली पाहिजे. आत्तापर्यंत आम्ही सेन्सॉर बोर्ड असावा वेबसिरीजसाठी याच्यासाठी अनेकदा मागणी केलेली आहे. वेबसिरीजच्या माध्यमातनं देश म्हणजे देवतांचा अपमान आत्तापर्यंत खूप वेळा झालेला आहे, तर ह्याविषयी सेन्सॉर बोर्डची मागणी केली होती. तर ही मागणी आम्ही आता परत धरून लावत आहोत की एक सेन्सॉर बोर्ड असावा की ह्याच्यामधनं जे काही प्रसारित होत आहे तर त्याचं व्यवस्थित पहिलं परीक्षण केलं पाहिजे. ही मागणी आता मी कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर आहे त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी मग याच्यामध्ये आपण सरकारकडे हे पुढे तुमचं निवेदन पाठवतो असं सांगितलेलं आहे, असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. हे जे निवेदन आहे ते आम्ही गृहमंत्री
यांच्याकडे पाठवलेलं आहे आणि श्री तावडेकर यांच्याकडे पण पाठवलेलं आहे. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमका दर्जेदार प्रकारच्या साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.